यवतमाळ जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिल्या जात असून जिल्ह्यात आता कोविड लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता केवळ 2 ते 3 दिवस पुरेल एवढ्याच जिल्ह्यात लस शिल्लक आहेत. लसीकरणात महाराष्ट्र अव्वल आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोविड-19 लस साठा हा 1 ते 2 दिवसात संपेल अशी स्थिती आहे. आज किंवा उद्या जिल्ह्यातील कोविड-19 प्रतिबंधक लसीचा साठा संपेल. याबाबत राज्य सरकारने केंद्राला या परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे. राज्यात सध्या लसीचा साठा लक्षात घेता केंद्र शासनाकडून तातडीने मागणीप्रमाणे पुरवठा होणे गरजेचे आहे. तसेच कोव्हॅक्सिनची मागणी वाढल्याने त्याचाही अतिरिक्त पुरवठा करावा अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दि यवतमाळ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ आपल्यासाठी घेऊन येत आहे सभासदांसाठी खास योजना, तसेच अत्यंत कमी व्याज दराच्या आकर्षक कर्ज योजना, आपल्या स्वप्नातील घर खरेदीकरिता दीनदयाल घरकुल योजना, व्यावसायिकांसाठी खेळत्या भांडवलाकरिता सीसी कर्ज मर्यादा व टर्म लोन, लघु व्यावसायिकांसाठी विश्वकर्म योजना 50,000 ते 5 लाखापर्यंत, स्वर्गीय बाळासाहेब देवरस लघु व्यावसायिकांसाठी कर्ज योजना 1 लाखापर्यंत, डॉक्टर सीए सीएस आर्किटेक्ट प्रोफेसर शासकीय निमशासकीय शासकीय अनुदान प्राप्त संस्थेतील कर्मचारी यांच्याकरिता 5 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज, तसेच सोने तारण उपलब्ध, यासह इतर सुविधा उपलब्ध. संपर्क दि यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा दत्त चौक, वडगाव आर्णी नाका, वीर सावरकर आझाद मैदान जवळ, यवतमाळ.